अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी येथील काठीवाले सभागृह येथे भोई समाज यूथ फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी घेण्यात आला होता भोई समाज यूथ फाउंडेशनच्या वतीने इयत्ता बारावी दहावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य अरुण कावनपुरे तर प्रमुख अतिथी म्हणून काटोल येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम भोयर पुंडलिक बावनकुळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंगल सुरजुसे प्राध्यापक वसंत बावने नागपूर येथील विदर्भ विकास महामंडळाचे सेवानिवृत्त संचालक प्रकाश डायरे साहेबराव कोल्हे श्यामराव कावनपुरे डॉक्टर पंकज सुरजुसे डॉक्टर अंजली सोनोने रवींद्र सुरजुसे हरिभक्तपरायण विनायक कावडे महाराज ॲडव्होकेट निखिल बावने भोई समाज यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष सुखदेव सुरजुसे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते आमंत्रित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व प्रशस्ती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाला सढळ हाताने मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण कुरवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत सुरजुसे यांनी केले यावेळी वरुड तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी